मी गायत्री क्षीरसागर, महान 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आजची विशेष बातमी, कोरोनाची लाट, 857 जण बाधित। नगर, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला असून बाधितांचा दररोज उच्चांक होत आहे। गेल्या 24 तासांमध्ये 857 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले। नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत। नगर शहरातील बाधितांचा आकडा 300 जवळ पोहोचला आहे। नगर शहरात गेल्या 24 तासांमध्ये 291 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले। वाढत्या बाधितांमुळे उपचारार्थींचा आकडा 4000 उंबरठ्याजवळ पोहोचला। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर हे 3 दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर होते। जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी या दौऱ्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला। नागरिकांकडून नियमांचे पालन होत आहे, मास्क वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते, त्यामुळे लॉकडाऊनचा कोणताही सध्या निर्णय नाही। जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेवरून नागरिकांनीच आपण आपली जबाबदारी घ्यायची आहे असे दिसते। गेल्या 24 तासांमध्ये वाढलेल्या उच्चांकी आकड्यामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण हे अहमदनगर शहरापाठोपाठ राहता तालुक्यात आहेत। या दोन्ही ठिकाणी बाधितांची 3 अंकी रुग्णसंख्या आहे। अहमदनगर शहर 291, राहता 111, संगमनेर 84, कोपरगाव 76, श्रीरामपूर 52, जामखेड 37, नगर तालुका 34, नेवासे 27, राहुरी 26, पारनेर 21, पाथर्डी 19, कर्जत 18, शेवगाव 15, भिंगार शहर 15, अकोले 14, श्रीगोंदे 6, इतर जिल्ह्यातील 11 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे। जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेनुसार 319, खासगी प्रयोगशाळेनुसार 475 आणि रॅपिड चाचणीनुसार 63 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।